शिवसेना और पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे से बगावत करने वाले मंत्री एकनाथ शिंदे के खिलाफ आज नवी मुंबई शिवसेना ने प्रदर्शन किया और बाला साहब ठाकरे जिंदाबाद का नारा लगाते हुए अपना आक्रोश जताया। यहां शिवसैनिकों का नेतृत्व करते हुए जिला प्रमुख विट्ठल मोरे ने एकनाथ शिंदे की बगावत को बीजेपी का राजनीतिक षड्यंत्र करार देते हुए कहा कि नवी मुंबई शिवसेना सदैव बाला साहब ठाकरे और पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के साथ है और साथ रहेगी। देखिए रिपोर्ट। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे या बंडखोर गटाचं नेतृत्व करतात आणि त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत विषारी अशी मैत्री आहे आणि त्या मैत्रीचा हा परिणाम झालाय। शिवसेना हे हिंदुत्ववादी संघटना आहे, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं असं म्हणणं आहे की भविष्यामध्ये ही शिवसेना जर अधिक मजबूत झाली तर आमच्या हिंदुत्वाचा हा वाटेकरी होईल, हे भाजपच्या कुठल्याही नेत्याला शक्य नाही याचा भाजपच्या कार्यकारिणीला अंदाज आल्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या दोस्तीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना हा ट्रॅप लावण्यात आला आणि शिवसेनेला कमजोर करण्यासाठी हा पूर्ण एकंदरीत फॉर्म रचलेला आहे। शिवसेनेमध्ये फूट पाडून शिवसेनेला कमजोर करून आणि मातोश्रीच्या विरोधात, शिवसेना प्रमुखांच्या विचारसरणीच्या विरोधात आणि आज एक अतिशय निष्ठावान आणि समाजा सर्व समाजाला आपलं समजून बरोबर घेऊन जाणारा मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे याला कमजोर करण्याचा हा भाजपचा डाव आहे। अशा प्रकारची संकट शिवसेनेवरती यापूर्वी 3 वेळा आली, भुजबळ साहेब असतील, नारायण राणे असतील, गणेश नाईक असतील, राज ठाकरे असतील, त्यांचं काय झालं तो इतिहास तपासण्याची वेळ आहे। आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही जनतेशी बांधील आहोत। आमदार म्हणजे पक्ष नव्हे, आमदाराला आमचा शिवसैनिक आणि जागरूक नागरिक निवडून देतात, म्हणून ह्या नागरिकांशी जोपर्यंत आमची बांधिलकी आहे, नागरिक किंवा शिवसैनिक किंवा या देशातली जनता या आमच्यावरती विश्वास ठेवू नये, तोपर्यंत आम्ही जनतेबरोबर राहणार आणि त्या जनतेचं काम करणार आणि पुन्हा एकदा शिवसेना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पुन्हा तर्फेने उभे राहणार। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।